मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये तर या ठिकाणी आपण सिपाई पद आणि क्लर्क पदासाठी महत्त्वपूर्ण काही अपडेट पाहणार आहोत तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी तुम्ही लाईक करा तर बघा सिपाई पदा सर्वप्रथम बघूया की सिपाई पदासाठी जर अर्ज भरला असेल तर काय काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं बघा ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट व्यवस्थित ठेवली पाहिजे आता काही विद्यार्थी काय करतात ही ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट मोबाईलमध्ये सेव्ह ठेवतात मोबाईल परत हरवला फॉर्मॅट झाला किंवा काही मोबाईलमध्ये खराब झाली ती ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट तुम्हाला परत मिळत नाही त्यामुळं आत्ताची ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट, प्रिंट काढून ठेवा किंवा तुमच्या ईमेलला सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ही केव्हाही काढता येईल म्हणजे तुमची शॉर्टलिस्ट लागल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट पाठवायची असते त्याच्यामुळे ही फॉर्मची प्रिंट व्यवस्थित जपातून ठेवा त्यानंतर बघा दुसरं महत्त्वाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट काढले नसतील तर आत्ताच काढून ठेवा त्यानंतर तिसरं महत्त्वाचं बघा एज्युकेशन सर्टिफिकेट तुम्ही जे जे क्वालिफिकेशन तुमच्या फॉर्ममध्ये टाकलं असेल आणि शेवटच्या वर्षाच्या टक्केवारीसह तर या ठिकाणी सर्व एज्युकेशन सर्टिफिकेट डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जवळ ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला नंतर पाठवण्यासाठी अडचण जाणार नाही त्यानंतर बघा अंदाजे शॉर्टलिस्ट आता हे शॉर्टलिस्ट अंदाजे दहा जूनपर्यंत लागण्याची शक्यता आहे दहा जूनपर्यंत आता एका एक शॉर्टलिस्टमध्ये जर सर्व पात्र विद्यार्थी त्यांना मिळाले उदाहरणार्थ किती म्हणजे दहा जागा उदाहरणार्थ तर शंभर विद्यार्थी यांना एका झटक्यात किंवा एका लिस्टमध्ये मिळाले तर हे डायरेक्ट परीक्षेची तारीख अनाऊन्स करून जे विद्यार्थी परीक्षेला पात्र झालेले आहेत त्यांना या ठिकाणी एकशे पंचवीस रुपयाचं चलन भरण्यासाठी एक सात आठ दिवसाचा कालावधी दिला दिला जाईल तिथून नंतर परीक्षेची तारीख डिक्लेअर केली जाईल पण एका लिस्टमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी मिळत नाहीत त्यामुळं किमान तीन ते चार लिस्ट लागत असतात आणि तीन ते चार लिस्टमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे यांना डॉक्युमेंट्स चेक करायचे असतात हे डॉक्युमेंट्स प्रॉपर मिळालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षेला पात्र करण्यात येत असते आणि परीक्षेला पात्र संख्येचा जो काय आकडा आहे तो आकडा या ठिकाणी परिपूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी परीक्षेची तारीख डिक्लेअर केली जाते तर ही साधारणपणे परीक्षा किमान ऑगस्टच्या पुढं जाईल असं माझं वैयक्तिक मत आहे कारण एका शॉर्टलिस्टमध्ये जेवढे पाहिजे तेवढे विद्यार्थी मिळत नाहीत त्यामुळं ही पहिली जी काही शॉर्टलिस्ट आहे अंदाजे दहा जूनपर्यंत लागण्याची शक्यता आहे आणि इंटरनल सोर्सकडून ही माहिती देखील आपण या ठिकाणी मिळवली आहे की दहा जूनपर्यंत ही यादी पब्लिश होऊ शकते त्यानंतर बघा परीक्षा तुमची माझ्या मते किमान ऑगस्टच्या नंतर म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये होण्याचे जास्त चान्स आहेत ऑक्टोंबरच्या पुढे देखील जाऊ शकते त्यानंतर बघा टेस्ट सिरीज सवा मुद्दा आपल्याच ग्रुपच्या माध्यमातून चे चॅनलच्या माध्यमातून क्लरिकलसाठी क्लर्क बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी या ठिकाणी आपण चाळीस क्वेश्चन पेपर आणि जवळपास दीडशे पॅसेस दिले होते तर त्यांचा भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे आपल्या या चाळीस क्वेश्चन पेपरमधले किमान चाळीस प्रश्न जशास तसे आलेले होते तर तुम्ही हे क्वेश्चन पेपर ज्यांनी घेतले असेल त्यांच्याकडून तुम्ही विचारू देखील शकता आणि ज्यांना कोणाला या सिपाई भरतीसाठी टेस्ट सिरीज घ्यायच्या आहेत ज्या की फक्त पन्ना शंभर रुपयात या ठिकाणी पन्नास प्रश्नपत्रिका या ह्या सिपायाचा जो काही पेपर येणार आहे जो तीस मार्काचा असेल किंवा तीस प्रश्नाचा असेल तर या तीस प्रश्नापैकी किमान पंचवीस प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिका असतील याची खात्री आहे किमान म्हणजे या ठिकाणी एवढी या ठिकाणी मेहनत करून हे क्वेश्चन पेपर तयार करण्यात येतील की किमान पंचवीस प्रश्न तरी आपल्याच टेस्ट सिरीजमध्ये मधले येथील याची शाश्वती या ठिकाणी देता येईल किंवा आजूबाजूच्या सांगता येईल त्यामुळं ज्यांना कोणाला हे टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्यांनी एक व्हॉट्सअप नंबर घ्या बघा शहात्तर सहासष्ट एक्क्याऐंशी चौदा शहात्तर हा व्हॉट्सअप नंबर आहे या ठिकाणी व्हॉट्सअप नंबरला फक्त मेसेज करायचा आहे कृपया कॉल कोणी करू नये आणि ज्यांना ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांनीच कृपया मेसेज करावा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी जॉईन असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना कुठलीही आसन असो पर अडचण असो परीक्षेसंदर्भात ती या ठिकाणी आपण दुरुस्त किंवा चूक या ठिकाणी बरोबर करून देण्याचा प्रयत्न करत असतो किंवा ती अडचण सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो आपण त्यामुळं टेस्ट सिरीज ज्यांना कोणाला घ्यायची नसतात त्यांनी या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे नंबर बघा शहात्तर सहासष्ट एक्क्याऐंशी चौदा शहात्तर हा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरला फक्त मेसेज करा त्यानंतर बघा सातवा आणि महत्त्वाचा मुद्दा बरेचसे विद्यार्थी मला या ठिकाणी कमेंट करून विचारत काय की क्लर्कचा फायनल रिझल्ट कधी लागेल तर क्लर्कचा फायनल रिझल्ट या ठिकाणी तयार झालेला आहे हा रिझल्ट फक्त सिग्नेचरसाठी थांबला आहे जी की रजिस्ट्रारची सही त्याच्यावर लाग लागत असते किंवा आवश्यक असते तरी रजिस्ट्रारच्या सहीसाठी रजिस्ट्रारच्या टेबलवर सध्या आहे जर रजिस्ट्रारची सही आज झाली तर या ठिकाणी आज देखील या ठिकाणी रिझल्ट अपलोड होऊ शकतो त्यामुळं रिझल्ट कधीही लागू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा बघा मुद्दा बघा कोर्टाला सात मे पासून सुट्ट्या आहेत तर या सुट्ट्याचा कितपत परिणाम होईल हे देखील आपल्याला हळूहळू नंतर माहिती होईल त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सात मेपासून चार जूनपर्यंत या ठिकाणी सुट्ट्या आहेत या सुट्ट्याचा रिझल्ट आणि शॉर्टलिस्टवर कितपत परिणाम होईल हे आपण नंतर हळूहळू या ठिकाणी डिस्कस करणार आहोत किंवा माहितीच्या आधारेही हळूहळू तुम्हाला कळून जाईल त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती कळेल आणि परीक्षेसंदर्भात कुठलीही अडचण असेल तर या ठिकाणी तुम्हाला कमेंटमध्ये कळू शकता जेणेकरून मी तुमची मदत करू शकतो प्रत्येक विद्यार्थ्याच्या या ठिकाणी कमेंटला आपण रिप्लाय देत असतो त्यामुळं तुमच्या जे काही अडचणी असतील परीक्षेसंदर्भात असोल किंवा फॉर्म भरण्यासंदर्भात किंवा चरण भरण्यासंदर्भात कुठल्याही अडचण असेल त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट्समध्ये कळवा तुमच्या अडचणी नक्की सोडण्याचा मी प्रयत्न करेन बघा आपण या व्हिडिओमध्ये सांगितले सर्वमध्ये तुम्हाला समजले असतील ॲप्लिकेशन फॉर्मचे प्रिंट व्यवस्थित जपातून ठेवा त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट काढणे असेल तर काढून ठेवा एज्युकेशन एज्युकेशन सर्टिफिकेट जे काय तुमचे शैक्षणिक कागदपत्र आहेत जे की तुम्ही फॉर्ममध्ये नमूद केलेली पात्रता आहे तर सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे परीक्षेचे अंदाजे शॉर्टलिस्ट या ठिकाणी दहा जूनपर्यंत लागण्यास शक्यता आहे त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षा माझ्यामध्ये ऑक्टोंबरच्या जवळपास होऊ शकते त्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून टेस्ट सिरीज सुरू सुरू करण्यात आली आहे अगोदर आपण क्लरिकलची फाय टेस्ट सिरीज सुरू केली होती त्याचा देखील भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे किमान चाळीस प्रश्न जशाला तसे आले होते नव्वदपैकी नव्वदपैकी किमान चाळीस प्रश्न जशाच तशा आपल्या परीक्षा प्रश्नपत्रिक टेस्ट सिरीजमधून आले होते त्यामुळं शिपायासाठी ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल ती टेस्ट सिरीज देखील घेऊन टाका फक्त पन्नास रुपयात या ठिकाणी तुम्हाला सॉरी शंभर रुपयात फक्त पन्नास क्वेश्चन पेपर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून द्या ज्यांना ज्यांना कोणाला हवे असतील त्यांना या ठिकाणी शहात्तर सहासष्ट एक्क्याऐंशी चौदा शहात्तर या व्हॉट्सअपवर नंबरला मेसेज करा आणि क्लरिकलचा फायनल रिझल्ट कधी पण येऊ शकतो रिझल्ट ऑलरेडी तयार आहे आणि फक्त रजिस्ट्रारची सही झाल्यानंतर हा रिझल्ट पब्लिश करण्यात येईल थँक्स फॉर वॉचिंग काही अडचणी असेल तर या ठिकाणी मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी शंभर टक्के तुमच्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद